मस्तपैकी कुरकुरीत वांग्याचे काप, जबरदस्त तोंड लावणीचा पदार्थ म्हणून खूप छान होत हे काप, नक्की ट्राय करून बघा. नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपी आवडतात ना? मग चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्तपैकी कुरकुरीत वांग्याचे काप कसे बनवायचे ते बघणार आहोत. भरीत वांगं मसाला भरली वांगे खाऊन कंटाळा आला असेल तर हा प्रकार नक्की बनवून बघा, जबरदस्त होतो. त्यातल्या त्यात तुम्ही जर फिश नसाल खात तर व्हेजिटेरियन लोकांसाठी हा खूप मस्त ऑप्शन आहे. तर सगळ्यात आधी मसाला बनवून घेऊया. त्यासाठी बाउलमध्ये एक चमचा गरम मसाला घ्यायचा, दीड चमचा धनेपूड, त्यानंतर लाल तिखट एक किंवा दोन चमचे, कितपत तिखट हवं आहे तुम्हाला त्या अंदाजाने, आणि मीठ चवीपुरतं. हे मिक्स करून घेऊयात. तर यामध्ये पाणी घालायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची. खूप सैल पेस्ट नाही करायची, थोडीशी घट्ट राहिली पाहिजे जेणेकरून मसाला सुटणार नाही वांग्याला लावल्यावर, साधारण अशी. तुम्हाला हवा तर थोडासा लिंबूचा रस पिळला यामध्ये तरी चालेल, परफेक्ट. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, आता हा आपला मसाला तयार आहे. आता जे वरचं कोटिंग आहे रव्याचं, त्यासाठी इथे मी बारीक रवा घेतला, भाजून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. यामध्ये मीठ घालूयात अगदी चवीपुरतं, थोडंसं लाल तिखट ऑप्शनल आहे, पण मग कोटिंगलाही चव छान येते, ब्लँड लागत नाही तो रवा दाताखाली. मी मिसळून घेऊयात. मधुराज रेसिपी मसाले कॉन्टेस्टमध्ये भाग घेण्यासाठी अमेझॉनवरून मसाले ऑर्डर करा. मसाले कसे ऑर्डर करायचे आणि कुठून ऑर्डर करायच्या दोन्हीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. मसाले ऑर्डर केल्यावर ऑर्डर नंबर कमेंटमध्ये कळवा किंवा मग मधुराज रेसिपी @gmail.com पाठवा. 3 लकी विनर्स निवडण्यात येतील आणि त्यांना मधुराज रेसिपीचं पुस्तक, एक सिक्रेट भेटवस्तू आणि सिक्रेट मसाला पाठवण्यात येईल. आता इथे माझ्याकडे मोठं वांगं आहे, भरताचं जे वांगं येतं ते घ्यायचं, मस्त असं कडक आहे. मऊ पडलेलं वांगं आपल्याला इथे वापरायचं नाही आहे. जनरली काय केलं जातं, वांगं काप करून पाण्यामध्ये ठेवून मग त्याला मसाला आणि याचं कोटिंग लावतात, पण मग पुन्हा मग वांग्याचे काप आपल्याला ड्राय करत बसावं लागतात. मग मी काय करते, शक्यतो काप 3-4 करून घेते साधारण एक, कारण वांगं काळं पडतं लगेच. एक 4 ते 5 सेंटीमीटर थिकनेसचे काप करून घ्यायचे, परफेक्ट. आता हे पाण्यामध्ये ठेवायची गरज नाही आहे. मसाला घ्यायचा, मसाला लगेच दोन्ही साईडने लावून घ्यायचा या पद्धतीने. खूप छान दिसतं हे. एक स्टेप तुमची वाचते, पाण्यामध्ये टाका, पुन्हा ते काढून ड्राय करून घ्या हे असं केल्यावर. आणि मेन म्हणजे कोटिंगही छान बसतं, कारण आपण हे मसाला जो आहे त्यामध्ये पाणी घालून त्याची पेस्ट केली आहे. कट केलं रे केलं, 4-5 स्लाईस करून घ्यायचे आणि लगेच मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं. आता पुन्हा पुढचे कॅप करून त्याला कोट करून घेऊयात. मसाला घ्यायचा आणि सगळे पीस कोट करून घ्यायचं. चला तर मग आता हे सगळे वांग्याचा कापला मसाला लावून झाला की हे रवा घ्यायचा आणि रव्यामध्ये छान असं कोट करून घ्यायचं. मस्त असं दाटसर कोटिंग झालं पाहिजे. वांग्यालाही पाणी सुटायला सुरुवात होते मसाला लावल्यावर, त्यामुळे हे कोटिंग मस्त बसतं. साईडला एजेसला बसणार नाही कोटिंग
आणि आता हे साईडला ठेवूयात. आणि याच पद्धतीने आपण पुढचे काप बनवून घेऊयात. दोन्ही साईडने असं मस्त कोट करून घ्यायचं जबरदस्त आणि प्लेटमध्ये ठेवूयात. चला तर मग वांगे इथे व्यवस्थित कोट करून झाली की मी अर्थातच शॅलो फ्राय करायची. तवा पण मीडियम हीटवर गरम करून घेतला. थोडंसं तेल घालायचं जिथे आपण काप ठेवणार आहोत तिथे. आणि या तेलावर आपण हे वांग्याचे काप ठेवू. परफेक्ट. आणि हे शॅलो फ्राय करून घ्यायचं. चला तर मग हे वांग्याचे काप एका बाजूने मस्तपैकी फ्राय करून झाले की ही जी वरची बाजू आहे यावर पुन्हा एखाद दुसरा ते तेल सोडायचं. आणि आता पलटी करून दुसऱ्या बाजूनेही मस्त असे भाजून घ्यायचं. आहा मस्त जबरदस्त. आणि आता हे वांग्याचे काप दोन्ही बाजूने मस्त फ्राय झाले की टूथपिक घालून चेक करायचं. येस मस्त शिजलेत हे. छान मऊ झालेत पुढे. त्याचबरोबर त्याचं जे आउटर कोटिंग आहे ते छान क्रिस्पी होतं. आता हे काढूयात आपण एका प्लेटमध्ये. आणि आता याच पद्धतीने पुढच्या पण पोळी आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. थोडं थोडं तेल सोडायचं तव्यामध्ये आणि त्यावर हे काप ठेवायचं. एक तोंड लावणीचा पदार्थ म्हणून खूप छान होतं हे काप. मस्त कुरकुरीत लागतात आणि चवही छान लागते. एक व्हेरिएशन म्हणून नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडली तर रेसिपीची लिंक कॉपी करून व्हॉट्सअपला फेसबुकला मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं